नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा जून दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न मोदी मंत्रिमंडळ दोन हजार चोवीस मध्ये रस्ते वाहतूक आणि मंत्रालय हे जे काही मिनिस्ट्री आहे ते कोणाला देण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपले नितीन गडकरीजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नितीन गडकरी म्हणा किंवा रोडकरी म्हणा काही हरकत नाही क्लिअर तर पर्याय क्रमांक बी नितीनजी गडकरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो जून दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर फॉर द थर्ड पी एम आपले जे काही नरेंद्र मोदी आहेत त्यांचे तिसरे या ठिकाणी किंवा तिसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अजित डोवल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत चीफ सेक्रेटरी ऑफ द स्टेट आहेत नितीन करीर रेल्वे बोर्डाचे सचिव बनले आहेत अरुणा नायर भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट बनलेले आहेत विनीत मॅकार्टी एस एस बी म्हणजे सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनले आहेत दलजित सिंग चौधरी संयुक्त राष्ट्र महासभेच्या अठ्याहत्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेत डेनिस फ्रान्सिस स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक ॲडवायझरीचे अध्यक्ष बनले आहेत मल्लिका नड्डा जागतिक पशु आरोग्य संघटनेचे महासंचालक बनलेत इमॅन्युअल सोबेरन दीनदयाल बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष बनले आहेत सुशील कुमार लोकपालचे सचिव बनलेत प्रदीप कुमार त्रिपाठी आणि पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेत अजित डोवल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न त्या अगोदर आपली जी काही सहा महिन्याची ई बुक आता लाँच होणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस ही सहा महिन्याची ई बुक असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट परीक्षाच्या संदर्भात महत्वाचे दीडशे दीडशे चालू घडामोडीचे प्रश्न भेटणार आहेत वन लायनर फॉर्मॅटमध्ये आणि मागच्या वर्षी जे काही एक्झाम झाले आहेत त्याच्यामध्ये आलेले जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये भेटणार आहेत याला सोडून वीस अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवरती तुम्हाला प्रश्न उत्तर भेटणार आहेत ही जी काही पीडीएफ आहे ती एक जुलै दोन हजार चोवीस ला रात्री सात वाजता या ठिकाणी लॉन्च होणार आहे या पी डी एफ ची किंमत दरवेळेस सारखी फक्त नव्याण्णव रुपये आहे या नव्याण्णव रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास भिसे असं नाव येईल किंवा फोनपे गुगल पे पेटीएम तुम्ही या स्कॅनरला करू शकता पेमेंट करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला या ठिकाणी ग्रुपला जॉईन करून घेतलं जाईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्याने अलीकडेच त्या राज्याच्या अंतर्गत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री निजून मोईना ही स्कीम सुरू केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी ही जी काही योजना आहे मुख्यमंत्री निजूत मोईना नावाची स्कीम किंवा योजना याच्या मागचा उद्देश काय आहे तर राज्यांतर्गत मुलींच्या शिक्षणाला चालना देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे ही योजना सुमारे दहा लाख विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य या ठिकाणी प्रदान करते उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक एक हजार रुपये पदवी अभ्यासक्रमांना द बाराशे रुपये आणि पदव्युत्तर किंवा बी एड प्रोग्राममध्ये या ठिकाणी सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींना अडीच हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी देण्यात येणार आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच वेगवेगळ्या वेग 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 रा राज्याच्या अंतर्गत त्या पर्टिक्युलर राज्याने सुरू केलेल्या ज्या काही योजना आहेत त्याच्यावरती चर्चा करूया हमार बेटी हमार मान ही योजना आहे छत्तीसगडची अंगणवाडी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना आहे केरळची हिमकॅड योजना आहे हिमाचल प्रदेशची अप्पर भद्रा योजना आहे कर्नाटकची लाडली योजना हरियाणा भाग्यश्री योजना कर्नाटक पंचवटी योजना हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री लखपती दीदी योजना उत्तराखंड मुख्यमंत्री सीखो कमाओ योजना मध्य प्रदेश आणि मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच केंद्र सरकारने पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती केलेली आहे म्हणजेच रिअपॉइंट केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पी के पीके मिश्रा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून परत एकदा त्यांचीच या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे लगेच काय करूया आपण मग आपले जे काही भारताचे पंतप्रधान आहेत किंवा त्यांचं जे काही कार्यालय आहे त्याच्यातील जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव आहेत प्रमोद कुमार मिश्रा किंवा पी के मिश्रा आपण आत्ताच पाहिलं पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित कुमार डोवल भारताचे कॅबिनेट सचिव आहेत राजीव गौबा अतिरिक्त सचिव आहेत तरुण बजाज आणि अरविंद कुमार शर्मा खाजगी सचिव आहेत विवेक कुमार आणि पंतप्रधानांचे खाजगी सचिव आहेत हार्दिक सतीशचंद्र शहा या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या संस्थेने अलीकडेच ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अहवाल प्रसिद्ध केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर वर्ल्ड बँकेने ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या जागतिक बँकेच्या जून दोन हजार चोवीसच्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अहवालाने दोन हजार चोवीस पंचवीससाठी भारताचा जी डी पी वाढीचा अंदाज सुधारित केलेला आहे साडेसहा टक्क्याच्या वरती जो जानेवारीच्या महिन्यामध्ये सहा पूर्णांक चार टक्के होता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहण्याचा अंदाज आहे आणि आयने देखील दोन हजार चोवीस पंचवीस साठी जो काही जी डी पी ग्रोथचा अंदाज आहे तो सात पूर्णांक दोन टक्क्यावरती या ठिकाणी इन्क्रीज केलेला आहे या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून पर्याय क्रमांक ए वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वर्ल्ड बँक ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जागतिक बँक या बँकेबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या या बँकेची स्थापना जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसला झाली मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी अध्यक्ष आहेत अजय बंगा कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर एम डी आणि सी एफ ओ आहेत अंशुला कांत मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्बन रेनहार्ट आणि सदस्य देश आहेत एकशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच पीएम आवास योजनेअंतर्गत किती नवीन घरे बांधण्याची घोषणा करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तीन कोटी नवीन या ठिकाणी चा विद्यार्थी मित्रांनो गरीबांसाठी घरे बांधण्याची घोषणा केलेली आहे याच्याबद्दल चार पाच पॉईंटचे ते लिहून घ्या मोदी थ्री पॉईंट ओ या कॅबिनेटने पहिल्याच निर्णयामध्ये पंतप्रधान आवास योजना अंतर्गत आणखी तीस दशलक्ष घरे या ठिकाणी मंजूर केलेली आहेत ग्रामीण आणि शहरी गरीबांसाठी घरे बांधणे हे सरकारचे प्रमुख कल्याणकारी उद्दिष्टांपैकी एक आहे सरकार दोन हजार पंधरा सोळापासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे मागचा उद्देश पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे या ठिकाणी बांधून किंवा त्याच्यासाठी मदत करणे हा आहे गेल्या दहा वर्षामध्ये या योजनेअंतर्गत पात्र गरीब कुटुंबांसाठी एकूण बेचाळीस पूर्णांक एक, एक दशलक्ष घरे बांधून पूर्ण झालेली आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा उत्तराखंड सरकारने चमोली जिल्ह्यातील जोशी मठचे नाव बदलून टिंबटिंब असे केलेले आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी ज्योतिर्मठ असं त्याचं नाव या ठिकाणी बदलून ठेवलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या आदिगुरु शंकराचार्य आठव्या शतकामध्ये आल्यानंतर जोशीमठ परिसराला ज्योतिर्मठ असे म्हटलं जात आहे जोशी मठ हे बद्रीनाथ धामचे प्रवेशदार असं मानलं जातं तसेच या ठिकाणचं जे काय उत्तराखंड राज्य सरकार आहे त्याच्यामध्ये कोशाकुटोली नावाचं एक तहसील आहे याचं सुद्धा नाव बदलून कैची धाम असं या ठिकाणी करण्यात आलं आहे या दोन्ही तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा मी अजून एकदा सांगतो कन्फ्युजन होत असेल हे जे काय उत्तराखंड राज्य आहे त्याच्यातील चमोली नावाचं एक जिल्हा आहे त्याच्यामध्ये जोशी मठ आहे या जोशी मठाचं नाव बदलून ज्योतिर्मठ असं ठेवण्यात आलं आहे आणि याच ठिकाणच्या कोशा कुटोली नावाचं एक तहसील आहे त्याचं नाव बदलून कैची धाम तहसील असं ठेवण्यात आलेलं आहे आता कन्फ्युजन दूर झालं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अंतराळ संशोधनासाठी पेरू या देशासोबत कोणत्या अन्य देशाने अलीकडेच आर्टिमिस करारावरती स्वाक्षरी केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्लोवाकिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्लोवाकिया या देशाने किंवा अंतराळ संशोधनासाठी स्पेस रिसर्चसाठी पेरू या देशासोबत स्लोवाकिया देशाने या ठिकाणी आर्टेमिस करारावरती स्वाक्षरी केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतीय लष्कराला स्वदेशी मानव पोर्टेबल काउंटर ड्रोन प्रणाली प्राप्त झालेली आहे हे टिंबटिंबाद्वारे विकसित केले गेलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ॲक्सी केड्स टेक्नॉलॉजी लिमिटेड मी अजून एकदा वाचून दाखवतो ॲक्सिस केड्स टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्याद्वारे हे या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेलं आहे भारतीय लष्कराला स्वदेशी मानव पोर्टेबल काउंटर ड्रोन प्रणाली प्राप्त झालेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कारगिल युद्ध विजयाचा कितवा वर्धापन दिवस साजरा करण्यात येणार आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यावर्षी आपण या ठिकाणी पंचवीसावा वर्धापन दिवस साजरा करणार आहोत कारगिल युद्ध विजयाचा याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स ते लिहून घ्या मे ते जुलै एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान कारगिल प्रदेशामध्ये आणि नियंत्रण रेषेजवळ म्हणजेच एल ओ सीजवळ इतरत्र लढले गेलेले कारगिल युद्ध हे भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचा पुरावा होता भारतामध्ये या संघर्षाला ऑपरेशन विजय असेही या ठिकाणी ओळखलं जातं जे या प्रदेशातील भारतीय लष्करी कारवाईचे सांकेतिक नाव होतं सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी हे युद्ध संपुष्टात आले आणि भारतासाठी हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विजय या ठिकाणी होता ऑपरेशन विजयमधील विजयापासून दरवर्षी सव्वीस जुलै हा दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच्यामुळे कारगिल विजय दिवस यावर्षी जो काही आहे तो पंचवीसावा वर्धापन दिवस आपण साजरा करणार आहोत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने मंगळावरती असलेल्या विवराचे नाव कोणाच्या नावावरती ठेवण्यात आलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे दोन तीन स्टार मार्कून ठेवा प्रश्न विचारला जाणार दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रोफेसर देवेंद्र लाल यांच्या नावावरती ठेवण्यात आलेलं आहे मंगळावरती असलेल्या विवराचे नाव दोन तीन पॉइंट लिहून घ्या अहमदाबाद या ठिकाणी स्थित असलेल्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेने अंतराळ विभागाच्या एका युनिटने म्हटले आहे की मंगळावरती नकोत्यात सापडलेल्या तीन विवरांना त्याचे माजी संचालक देवेंद्र लाल प्रसिद्ध कॉस्मिक किरण भौतिकशास्त्रज्ञ आणि अनुक्रमे यू पी आणि बिहारमधील मुरसन आणि हिलसा या शहरांची नावे त्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालामध्ये जागतिक स्तरावरती विक्रमी टिंबटिंब दशलक्ष लोक विस्थापित झालेले आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे वीस दशलक्ष लोक या ठिकाणी विस्थापित झालेले आहेत एक पॉइंट लिहून घ्या युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सीच्या ग्लोबल ट्रेंड्स अहवालानुसार दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपासून ते मे दोन हजार चोवीस पर्यंत लोक जागतिक स्तरावरती जबरदस्तीने विस्थापित या ठिकाणी स्थितीमध्ये जगत होते अशा प्रकारचे हे या ठिकाणी अहवाल सांगण्यात आला आहे संयुक्त राष्ट्रांच्या मते अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा नुकतेच पद्मश्री प्राप्त किंवा पद्मश्री प्राप्त या ठिकाणी जे काही व्यक्ती होते राजीव तारानाथ असं त्यांचं नाव आहे त्यांचं नुकोतच निधन झालेलं आहे तर ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते तर पर्याय क्रमांक ए सरोद नावाचं एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे तुम्ही फोटोच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता दोन हजार मध्ये यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यांचं नाव आहे राजीव तारानाथ आणि ते त्यांचं या ठिकाणी नुकोतच निधन झालेलं आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषा हा कसा अवश्य कमेंट करत चला या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सुहेलवा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यातील पाचवे व्याघ्र प्रकल्प असणार आहे मध्य प्रदेश तमिळनाडू राजस्थान की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंद टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या नाही ना परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जूनला असतो जागतिक दूध दिवस दोन जूनला दोन दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जूनला तीन दिवस असतात जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी तीस जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर